विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 100 जागांवर लढण्याची शक्यता आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 84 जागा लढण्याच्या तयारीत आहे. 288 पैकी 4 जागा या मित्रपक्षांना सोडल्या जाणार असल्याचं समजत आहे. जवळपास 80% जागांवर चर्चा पूर्ण झालेली आहे आणि 120 ते 130 जागांवर सहमती झाल्याची सूत्रांकडनं माहिती मिळतीय. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जवळपास सगळ्याच जागा त्याच पक्षाला दिल्या गेल्याचं दिसतंय. मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर सविस्तरपणे चर्चा झालेली आहे. आज होणारी महाविकास आघाडीची बैठक आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अल्पेश, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे, काय नेमकं हा फॉर्म्युला आहे? जागा वाटपात विदर्भ सोडून इतर भागांमधलं जागा वाटप नेमकं कसं असणार आहे? अल्पेश, काय नेमकी माहिती? आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जागा वाटपावरून बैठकांचा सिलसिला गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता महाविकास आघाडीमधल्या जे प्रमुख 3 पक्ष आहेत त्यांच्यामध्ये जागा वाटपांवर निश्चिती झालेली आहे. आपण पाहिलं तर गेले 2 दिवस विदर्भ वगळता राज्यातल्या ज्या जागा आहेत विधानसभेच्या त्याच्यावर तिन्ही पक्षांचं एकमत झालेलं आहे आणि आज पुन्हा एकदा महत्वाची बैठक ही महाविकास आघाडीची मुंबईत ट्रायडंट हॉटेल येथे 10 वाजता पार पडते. या बैठकीमध्ये विदर्भातील विधानसभा जागा आहेत त्यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसंच आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या जागांवर तिन्ही पक्षांची चर्चा झालेली आहे त्या पहिल्या टप्प्यातील जागांवर अंतिम निश्चिती केली जाणार आहे आणि तिसरं म्हणजे तिन्ही पक्षातले काही उमेदवार आहेत ते काही जागांवर जसं की मुलुंड असेल, विलेपार्ले असेल, असे काही जागा आहेत तिथे तिन्ही पक्ष हे विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळेच या संदर्भात देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हा 80% तरी फायनल झालेला आहे आणि 20% जी चर्चा आहे ती आज आणि उद्याच्या बैठकांमध्ये होणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अजिंक्य, ठीक आहे अल्पेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. या बैठकांसंदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.